माझे माननीय उपमुख्यमंत्री महोदय किंवा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडून कृषी पंप जोडण्याकरता एकूण किती मागणी अर्ज आले, त्यापैकी किती कृषी पंपांची जोडणी पूर्ण झाली आहे, एकूण प्रलंबित कृषी पंप जोडणी संख्या किती आहे? नंबर एक. सन्माननीय सदस्य प्रवीण दटकेजींनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. विशेषतः आपण जर विदर्भाचा विचार केला तर नोव्हेंबर 22 अखेर विदर्भामध्ये पेड पेंडिंग जे आहेत, म्हणजे पैसे देऊन प्रलंबित असलेल्या ज्या जोडण्या आहेत, त्याची संख्या ही 57,194 आहे. आपण त्यापैकी 19,000 जोडण्या आता दिलेल्या आहेत आणि आता आपण पुरवणी मागण्या वगैरे मध्ये त्याला पैसे देऊन उर्वरित जेवढी पेड पेंडिंग आहे ते सगळं मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याच्या संदर्भात त्याचं नियोजन हे आपण केलेलं आहे. आपण मागणी केल्याप्रमाणे नवीन दर सूची तयार केली आणि आता नवीन दर सूची लागू झालेली आहे. ते मी आता यापुढे जेवढे टेंडर्स निघतात हे नवीन दर सूचीप्रमाणेच निघतील. आणि आपण एक सुशिक्षित बेरोजगारांच्या संदर्भात किंवा इंजिनियर्सच्या संदर्भातला जो विषय मांडलेला आहे जरूर आपण तपासून पाहू आणि त्यांना याच्यामध्ये जर काही काम देता येत असेल तर तो देण्याचा प्रयत्न आपण करू. महावितरणने याच्यापूर्वी नागपूरमध्ये असेल किंवा जळगावमध्ये असेल, भिवंडीमध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, मालेगावमध्ये असेल, या ठिकाणी खासगीकरणाचा प्रयोग केलेला आहे. आता मी असं ऐकलंय की अदानी कंपनीला जे मुख्य आपले उद्योग क्षेत्रातले आणि उच्च दाबाचे जे काही ग्राहकचे पॉईंट्स आहेत तर त्यांना तो समांतर परवाना देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मग माझा प्रश्न असा आहे की समजा या कंपनीला आपण तो समांतर परवाना दिला तर या माध्यमातून जो पैसा काही आपल्याला उपलब्ध होणार आहे किंवा जो महसूल महाराष्ट्र शासनाला मिळतो आहे तर तो महसूल येईल का? आणि मग एक सबसिडाइज रेट जे आपण शेतकऱ्यांना देतो किंवा सर्वसामान्य गोरगरिबांना देतो त्यांना तो देता येईल का, हा माझा प्रश्न आहे. माननीय सभापती महोदया, अडाणींना अशा प्रकारचा जो काही समांतर परवाना आहे तो मागच्या सरकारच्या काळातच मिळालेला आहे. परंतु समांतर परवाना हा सरकार देत नाही, आपले तर रेग्युलेटर आहे आणि रेग्युलेटर तो देतो. आपण जो नवीन कायदा तयार केला आहे या नवीन कायद्याने आता अशी परिस्थिती तयार केली आहे की जी काही पारेषण आणि वितरण आहे याच्या जे काही वाहिन्यांचं जाळं आपण तयार केलं आहे ही, म्हणजे मी थोडक सोप्या शब्दात सांगतोय, हे एक राष्ट्रीय संपत्ती मानायची किंवा स्टेटची संपत्ती मानायची, त्याचा उपयोग कोणीही करू शकेल, फक्त त्याचं भाडं द्यावं लागेल कारण तिथे इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि त्याचा उपयोग करून जे लायसन्सीस आहेत ते लायसन्सीस आपली वीज ऑफर करू शकतील. आणि जसं हळूहळू ही सिस्टीम अशी होणार आहे की जसं आपण मोबाईलमध्ये ज्याचा प्लॅन आवडला त्याचा प्लॅन आपण घेतो, आता मुंबईत हे ऑलरेडी चालू आहे. मुंबईमध्ये टाटा आणि अडाणी आणि आपलं महावितरण बेस्ट अशा सगळ्यांना तिथे लायसन्स आहे आणि तिथला जो ग्राहक आहे या ग्राहकाला कधी टाटाची वीज स्वस्त होते आणि ते स्वस्त ऑफर करतात तर ते टाटाची तो घेतो. तर अशाच प्रकारची ही परिस्थिती पूर्ण देशामध्ये हळूहळू तयार होणार आहे की जो स्वस्त आणि क्वालिटी वीज देईल त्याच्याकडनं खरेदी करण्याचा अधिकार हा सामान्य माणसाला ग्राहकाला राहणार आहे. मुंबईमध्ये मला असं वाटतं आता गेले 5-7 वर्ष पेक्षा जास्त हे चाललेलं आहे अशा प्रकारचं, अजून तरी इतरत्र कुठे ते सुरू झालेलं नाही. पण आपण जे सांगितलं ते जो विजेचा कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत अलाउड आहे आणि एमईआरसीला जर वाटलं की याच्यामध्ये ग्राहकांचा फायदा आहे तर एमईआरसी ते अलाउ करू शकते. तर अशी काही धोरणं करून जिथे खरोखर पेमेंट भरत असतील त्या लोकांना डीपी वाढीव डीपी आता 100च्या वरती, कारण मागणी एवढी वाढलेली आहे की त्याच्यावर लोड पडतो त्यामुळे डीपी जातात तात्पुरता दुरुस्त होणं, तर नवीन डीपी देण्याच्या संदर्भात आपण धोरण स्वीकारणार. निश्चित असं धोरण आपण स्वीकारतोय आणि मला सांगायला आनंद होतो की आपण केंद्र सरकारकडे आरडीएसएसची योजना पाठवली होती आणि 39,000 कोटी रुपये आपण केंद्र सरकारला मागितले होते की या योजनेमध्ये फिडर सेपरेशन आहे, फिडर स्ट्रेंथनिंग आहे, अधिकचं लोड जे आहे त्याच्या संदर्भातले फिडर्स तयार करण्याचा विषय आहे, ओव्हरहेड केबल्स, अंडरग्राउंड केबल, असं सगळं पूर्ण महाराष्ट्राचं एक ही योजना आपण सगळी तयार केलेली आहे. आणि आत्ताच मला असं वाटतं की
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने पूर्ण 39,000 कोटी रुपयाची आपली योजना मंजूर केली आहे. त्यामुळे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या योजनेच्या अंतर्गत हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल आणि यामध्ये सगळ्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. जास्त जास्त शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने समावेश करून घेणार हा माझा आपल्याला प्रश्न आहे. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय योग्य अशा प्रकारची ही सूचना या ठिकाणी मांडलेली आहे. कुसुम योजनेचे जे तिन्ही व्हर्टिकल आहेत अ ब आणि क याच्यामध्ये आपण आता काम सुरू केलेलं आहे आणि विशेषतः 5 लाख शेतकऱ्यांना आपल्याला जे पंप आहेत सोलरचे हे आपल्याला द्यायचे आहेत आणि आता आपण टार्गेट असं ठरवलंय की साधारण 2025 पर्यंत ऍटलिस्ट 30% शेतकरी ग्राहक जे आपले आहेत हे सोलरवर शिफ्ट व्हावे. या दृष्टीने कुसुम योजनेचाही आपण अवलंब करतो आहोत आणि यासोबत आपण आपली मुख्यमंत्री सौर कृषी योजना जी 2018 साली सुरू केली आता त्याच्यामध्येही आपण काही गोष्टी सुधारणा केल्या आणि विशेषतः त्यातली पहिली सुधारणा ही केली आहे की फिडर पासून 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या आत कुठलीही सरकारी जमीन असेल तर ती 1 रुपयावर आपण MSEDCLला त्या ठिकाणी वर्ग देतो करतो आहोत. त्याला एनए करण्याची देखील आवश्यकता राहणार नाही आणि त्यांनी त्यातनं त्या फिडरचंच सोलरायझेशन करायचं. कुसुम मधला एक पार्ट फिडर सोलरायझेशनचा आहे तर ते फिडर सोलरायझेशन आपण करतोय. याच्या व्यतिरिक्त आता आपण नव्याने असा निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी सरकारी जमीन उपलब्ध नाहीये या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन 30 वर्षाकरता आपण भाड्याने घेणार आहोत आणि याच्यामध्ये त्याला आपण एकतरी 75,000 रुपये वर्षाचं भाडं देणार आहोत आणि याच्यासोबत दरवर्षाची त्याला वाढ देखील 3% वाढ प्रतिवर्षी ही त्याला देणार आहोत आणि ज्या ठिकाणी जमिनीचे दर जास्त असतील तिथे रेडी रेकनरचा रेट आणि हा जो काही आपण 75,000 रुपये ठरवले आहेत तर रेडी रेकनरच्या 6% वार्षिक किंवा 75,000 रुपये यातलं जे अधिक असेल ते आपण त्याला देण्याचा निर्णय हा केलेला आहे. यामुळे फिडर सोलरायझेशनला मोठी गती मिळेल आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण पहिला प्रयोग 2018 साली केला होता आणि आपण याचा पायलट प्रोजेक्ट राळेगण सिद्धीला केला होता माननीय अण्णासाहेब हजारेंकडे आणि ते 2018 पासून आता 2022 पर्यंत इतकं उत्तम चाललेलं आहे. आता त्यांच्याकडनं मागणी आली की आमचं अजून एक फिडर हे आपण सोलराइज करून द्या तर त्यामुळे आता हे एकदम टेस्टेड मॉडेल आहे आणि आपण जी सूचना केली आहे त्याप्रमाणे याच मॉडेलवर आपण याच्या पुढे भर देऊ कारण शेतकऱ्याला दिवसा जर वीज द्यायची असेल तर या मॉडेलनेच आपण देऊ शकतो आणि म्हणून निश्चितपणे त्याच्यावरच राज्य सरकारचा भर असणार. की हे जर प्लॅटफॉर्म ओपन करायचे असतील आणि चांगली वीज सगळ्यांना द्यायची असेल ज्याला जी परवडेल तर त्याच्या ज्या बेसिक कंडिशन्स आहेत त्या बेसिक कंडिशन जरी किमान सगळ्यांच्या सारख्या असाव्यात. आपण जी सूचना केली त्याचा तसा अंतर्भाव या संपूर्ण योजनेमध्ये आहे आणि ज्यावेळी आपण त्यांचं टेरिफ ठरवतो मल्टी इयर टेरिफ ठरवतो त्यावेळी हे फॅक्टर लोड केले जातात. तथापि या संदर्भात कंपल्सरी असं काही करता येईल का ही जी आपण सूचना केली आहे ती जरूर तपास योग्य फुटपाथवरती वीज महाग आहे या फुटपाथवरती स्वस्त आहे तिकडे जाते त्याच्यामुळे मला इकडे येताना ते लोक इकडे आम्हाला वीज नाकारताना त्यांना सोपं जातं त्याच्यासाठी म्हणून हा प्रश्न आपण जी सूचना दिली ती जरूर तपासून पाहण्यात येईल आणि तशा सूचना देण्यात येईल. नवीन कंडक्टर वायरी टाकले पाहिजे नवीन इलेक्ट्रिक पोले उभे केले त्याला लागणारे ताणे उभे केले पाहिजे तर याबाबत आपण शासनात कोणी निर्णय घेणार आहात का. सोलर पंप बसवण्याची सवलत आपण देणार आहात का जेणेकरून 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळू शकेल. तर कोणत्याही स्थितीत या राज्यामधले बिल जरी थकलं तरी कनेक्शन कट होणार नाही याची घोषणा आपण या ठिकाणी करा. आपण जो पहिला विषय मांडला तर ही जी RDSS ची योजना आहे याच्यामध्ये त्याचा सगळा समावेश जो आहे हा आपण ऑलरेडी केलेलाच आहे. म्हणजे बघा त्याच्यामध्ये जवळजवळ वाहिनी पृथककरणाचं काम हे 4,712 वाहिन्यांचं आहे. वाहिनी विभाजनाचं 9,843 किलोमीटरचं आहे. वाहिनी क्षमता वाढ ही 19,884 किलोमीटरची आहे. एरियल बंच केबल हे 30,332 किलोमीटर आहे. मल्टीमीटर बॉक्स आपण जे सांगितलं ते जवळपास आपण 3,03,98,00,000 एवढे त्या ठिकाणी बदलतोय.
त्यासोबत उच्चदाब वितरण प्रणालीमध्ये 5170 रोहित्र हे आपण त्या ठिकाणी चेंज करतोय आणि मग आयटी ओटीची कामं आपण घेतोय ती जवळजवळ 168 कोटीची आहेत आणि बाकी इतर कामं 884 कोटीची. असा हा जवळजवळ 38,000 कोटी 39,602 कोटीचा हा संपूर्ण काम आपण हे हातामध्ये घेतलंय. दुसरा आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडला, मुळात आपण असा विचार केला की पहिल्या टप्प्यामध्ये पेड पेंडिंग ज्या ठिकाणी आहेत आणि जिथे कनेक्शन नाही पोहोचलेलं, कनेक्शन दूर आहे, त्यांना पहिले आपण सौर कृषी पंप दिला. जिथे कनेक्शन आहे तिथे आपल्याला पटकन त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन देणं सोपं आहे आणि म्हणून ही जी अट आपण लावलेली आहे ती अट तेवढ्या करता ठेवलेली आहे की समजा हे आपल्याला 1,00,000 पंप करायचे आहेत तर हे जिथे कनेक्शन पोहोचायला 2 वर्ष लागणार आहे, 1.5 वर्ष लागणार आहे अशा लोकांना पहिले द्यायचे. पण आपण हळूहळू सॅच्युरेशन लेवलवरती नेऊ त्यावेळेस हा प्रश्न राहणार नाही. पण याच्या व्यतिरिक्त मी जे फिडर सोलरायझेशन सांगितलं ते आपण सायमल्टेनियसली करतोय, त्यामुळे फिडर सोलरायझेशनमुळे ज्याच्याकडे पंप आहे ऑलरेडी याला सौर पंप घेण्याची आवश्यकता पडणार नाही. फिडरवरनं येणारी वीजच सोलारची वीज त्याला मिळणार आहे, त्यामुळे 30% वाहिन्या या 2025 पर्यंत ते करायचा आपण निर्णय त्या संदर्भात घेतला. त्याचे टेंडर्सही आपण आता काढलेले आहेत यावर्षीचे, त्यामुळे तोही जो विषय आपण हा दूर करणार आहोत. आणि तिसरा जो विषय आपण मांडला तर या संदर्भात लेखी आदेश, आपण कधी लेखी आदेश काढत नव्हतो, पहिल्यांदा लेखी आदेश काढलाय आपण की कोणाचेही कनेक्शन कापण्यात येऊ नये आणि फिडरच्या संदर्भातले देखील आदेश आपण काढलेले.